मीरा भाईंदर से नगरसेवक शिंदे गटात दाखल होण्यासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेत आहेत। कालच नाशिक मधले तसेच नगर मधले नगरसेवक आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता। उल्हासनगर से नगरसेवक सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आणि आता शिवसेनेतील या नगरसेवकांची गळती सुरूच असल्याचं पाहायला मिळते। मीरा भाईंदर मध्ये देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। मीरा भाईंदर मधील 18 नगरसेवक हे शिंदे गटात सामील झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेत आहेत। त्यांच्याबरोबर प्रताप सरनाईक हे देखील आहेत। शिवसेनेतील नगरसेवकांची गळती सुरूच आहे। एकीकडे उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेऊन उर्वरित आपल्या सगळ्या शिवसैनिकांना धीर देण्याचं काम करतायत, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेमधली नगरसेवकांची गळती सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंना मीरा भाईंदरमध्ये धक्का बसलाय। मीरा भाईंदरमधले शिवसेनेचे 18 नगरसेवक शिंदे गटात सामील झालेत। शिवसेनेतील नगरसेवकांची गळती सुरूच आहे। शिवसेनेतील मीरा भाईंदरचे 18 नगरसेवक शिंदे गटात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। कालच शिंदे गटामध्ये उल्हासनगरचे नगरसेवक दाखल झाले होते, तसंच नाशिक दिंडोरी आणि अहमदनगरमधले नगरसेवक देखील आपल्याला पाठिंबा देत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता। आणि आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमधले 18 नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झालेले आहेत। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। शिवसेनेतील अनेक नगरसेवकांचा, शिवसेनेतील अनेक शिवसैनिकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातोय। आपल्या भूमिकेला पाठिंबा वाढतोय असा दावा त्यांच्याकडून केला जातोय आणि या दाव्याला बळ मिळतं आहे ते म्हणजे मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखीन एक धक्का मानला जातो आहे। एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बैठकांवर बैठका घेऊन शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचं ध्येय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नगरसेवकांची ही गळती सुरूच असल्याचं दिसून येत आहे। मीरा भाईंदरमधले देखील 18 नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत। काल उल्हासनगरचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले, त्यांनी शिंदे गटात दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा पाठिंबा दर्शवला आणि आज मीरा भाईंदरमधून हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेत या 18 नगरसेवकांनी शिंदे गटात ते दाखल होत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता आपण पाहतो आहोत हे दृश्य। शिंदे गटात दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या नगरसेवकांनी भेट घेतली। त्यांच्याबरोबर प्रताप सरनाईक देखील उपस्थित आहेत, जे पहिले आमदार बाहेर पडले एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, त्यांपैकी एक म्हणजे प्रताप सरनाईक होते आणि प्रताप सरनाईक यांच्यासह हे मीरा भाईंदरमधले नगरसेवक आज एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेले आहेत। 18 नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले आहेत। आताची एक महत्त्वाची बातमी आणि शिवसेनेसाठी विशेषतः उद्धव ठाकरेंसाठी एक धक्कादायक बातमी। मीरा भाईंदरमधील शिवसेनेचे 18 नगरसेवक शिंदे गटात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच दावा केला होता की त्यांच्या भूमिकेला पाठिंबा वाढतो आहे आणि त्याप्रमाणे आता मीरा भाईंदरमधले देखील 18 नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झालेले आहेत। कालच उल्हासनगरचे नगरसेवक दाखल झाले होते, नाशिक दिंडोरी नगरचेही नगरसेवक आपल्या बरोबर आहेत, आपल्याला सातत्याने फोन करून आपल्याला पाठिंबा देत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता आणि आता मीरा भाईंदरमधून सुद्धा हा एक मोठा गट शिंदे गटात दाखल झालेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा एक आणखी मोठा धक्का मानला जातोय। दिवसेंदिवस अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील नगरसेवक 18 नगरसेवक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा, आपली जी भूमिका आपण घेतली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वात ज्वलंत हिंदुत्व जे आहे हे पुढे नेण्याची जी भूमिका आम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये या राज्यामध्ये सत्तांतर घडलं आणि सर्वसामान्यांचं हे सरकार जे आलेलं आहे या सरकारला या 18 नगरसेवकांनी मीरा भाईंदरच्या पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। आपण गेल्या काही कालावधीमध्ये आपण या राज्यामध्ये ज्या काही घडामोडी पाहतोय त्या आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही।
हे सरकार जी भूमिका घेऊन या ठिकाणी स्थापन झालेला आहे, हे सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार, हे बाळासाहेबांच्या भूमिकेला पुढे नेणारे सरकार, हे आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेला पुढे नेणारे सरकार, शेवटी या दोन्ही आमच्या मोठ्या नेत्यांची भूमिका काय होती तर या राज्यातल्या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका होती, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका होती, ती भूमिका आम्ही घेऊन पुढे निघालोय. मला आपल्याला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की अनेक महापालिका नगरपालिकांमधले नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, राज्यातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, या राज्यामधले अनेक विविध संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत, अनेक संघटना आहेत आणि सर्वसामान्य माणूस आहे, जो नागरिक आहे त्यालाही जी आम्ही घेतलेली भूमिका आणि हे झालेलं स्थापन झालेलं सरकार हे त्याने त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे शेवटी आमची जी काही जबाबदारी आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची ती आम्ही योग्य प्रकारे या ठिकाणी पार पाडण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत. जो दावा केलेला आहे तो खरा ठरेल याचं कारण आपल्याला मी सांगतो. राष्ट्रपती पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. या आदिवासी समाज जो मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी किंबहुना त्या आदिवासी समाजाचा जो विकास झाला पाहिजे तो करण्यासाठी किंबहुना आदिवासी समाजाला या देशातल्या सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे. काही लोकांनी जाहीरपणे केलं आहे, काही लोकांनी मनापासून केलं आहे, परंतु एकच आहे की हे मतदानाद्वारे या सगळ्या गोष्टीची प्रचिती येईल आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्याने द्रौपदी मुर्मूजी मॅडम जिंकतील. आता मी मगाशी सांगितलं की ही निवडणूक केवळ औपचारिकता राहिलेली आहे, कारण ही निवडणूक द्रौपदी मुर्मूजी यांनी जवळपास जिंकलेली आहे, कारण जशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना सर्वच राज्यातून मिळतो आहे यावरून हे चित्र स्पष्ट आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कमीत कमी मंत्री शपथ घेतील अशी एक शरत. नगरसेवकांना खासदारही मोठ्या संख्येत तुमच्या सोबत होणार आहेत लवकरच. पुन्हा बरोबर मी तर आता सकाळपासून इकडेच होतो तुमच्या बरोबर. नाही बघा, अद्याप कुणाशी माझा असा संपर्क झालेला नाही, परंतु जी का आम्ही भूमिका घेतलेली आहे त्याला सर्व स्तरातून सपोर्ट मिळतोय, पाठिंबा मिळतोय, त्याचं आम्ही स्वागत करतोय. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कमीत कमी मंत्री शपथ घेतील असं कळतंय, कारण कायदेशीर अडचणी होऊ शकतात असं वारंवार शिवसेनेकडून खास करून संजय राऊत यांच्याकडून बोललं जाते. तुमचं याबद्दल काय म्हणते? कमीत कमी मंत्री शपथ घेतील पहिल्या टप्प्यात? लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. तुम्हाला जी काही उत्सुकता आहे ती लवकर पूर्ण होईल, परंतु जे काही बोललं जात आहे त्या कशामध्ये तथ्य नाही आहे, वस्तुस्थिती नाही, दिशाभूल करणारी वक्तव्य कोणी करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं सरकार मजबूतीने चालवतो आहे. 166 पेक्षा जास्तीचे आमदार या सरकारकडे आहेत, हे स्थिर आणि मजबूत सरकार आहे आणि म्हणून आम्ही लोकहिताचे निर्णय घ्यायची सुरुवात केलेली आहे. जे सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय असेल, त्याचबरोबर या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, जे पूरग्रस्त शेतकरी होते त्यांना जो काही वगळण्याचा निर्णय घेतला होता तो आम्ही रद्द केलेला आहे,
सरसकट जे रेग्युलर कर्ज पेड करतात त्यांना 50,000 रुपये तातडीने देण्याचा निर्णय घेतला आम्ही आज। त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत म्हणजे नगर विकासच्या नगरोत्थानमधल्या टप्पा एक असेल दोन असतील हे सर्व आम्ही निर्णय घेतोय। शहर विकासाच्या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतोय। त्याचबरोबर आज सकाळी प्रधानमंत्री महोदयांनी मला फोनवरून सूचना दिल्या होत्या की या राज्यामध्ये 18 ते 59 वयोगटाच्या सर्व लोकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय जो केंद्र सरकारने घेतला आहे तो मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये राबवा। प्रत्येकाला बूस्टर डोस मिळाला पाहिजे जेणेकरून जे काही पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी होईल आणि नागरिकांचं जे काही जीवन आरोग्य सुसह्य होईल। त्या दृष्टीने देखील आम्ही या राज्यातल्या सर्वांनाच बूस्टर डोस जो आहे मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। त्याचा अंमलबजावणी आम्ही अगदी प्रत्येकाला त्याचा फायदा मिळेल अशा प्रकारची यंत्रणा देखील आम्ही राबवतोय। हे बघा याच्यामध्ये एकच आहे आम्ही मालक नाही त्यांच्यासारखे आम्ही सेवक आहोत आणि म्हणून आम्ही स्वतः गडचिरोलीला गेलो तिथली पूर परिस्थितीचा आढावा घेतला। आज सकाळी तेलंगणाच्या मुख्यमंत्री असतील चीफ सेक्रेटरी असतील यांच्याशी फोनवरून चर्चा केली। या राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने आम्ही संपर्कात आहोत। कुठेही दुर्घटना होऊ नये जीवितहानी होऊ नये यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे। त्यामुळे या सर्व ज्या काही ज्या ठिकाणी मदत पुनर्वसन आपण म्हणालात की तिकडे कुठे अडचण येते यामध्ये कुठलंही तथ्य नाही। यामध्ये गेले 5 वर्ष अगोदरचे युती सरकार म्हणून देवेंद्रजींनी 5 वर्ष जो मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्यांचाही अनुभव दांडगा आहे। त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय लोकांची होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे। त्यामुळे आता कोणाला काय म्हणायचं असेल ते त्यांना भागामध्ये विशेष पॅकेज देण्यासंदर्भात राज्य सरकार काय विचार करणार आहे का किंवा केंद्र सरकारकडे त्या संदर्भातली मागणी? या बाबतीमध्ये राज्यातल्या जनतेच्या पाठीमागे पूर्णपणे राज्य सरकार खंबीरपणे उभं राहील। कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे राज्यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही। योजना असतील अशा प्रकारची आपत्ती असेल त्या बाबतीमध्ये देखील कुठेही काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार कमी पडणार नाही। पाऊस पडतोय अतिवृष्टी आहे पंचनामे करायला तिथे माणसं पोहोचले तर पाहिजेत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत मुख्य सचिवांशी मी स्वतः आज बोललेलो आहे की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना आणि निर्देश दिलेले आहेत त्यामुळे मदतीपासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही। काय म्हणाले सगळ्या ज्या काय बाबी आहेत? अरे बाबा आम्ही आता नवीन सरकार कधी स्थापन केलं? आता हे सगळं ते उपमुख्यमंत्री होते ना त्यांना कोणी थांबवलं होतं? आता आम्हाला सुरुवात झालेली आहे चांगले निर्णय आम्ही घेतो आहे त्यामुळे काळजी करू नका सगळे निर्णय घेऊ पण सगळे निर्णय जे आहेत हे लोकहिताचे असतील जनतेच्या हिताचे असतील वैयक्तिक कुणाच्या हिताचे कुठलाही निर्णय नसेल। एवढंच मी आता हिंदी मे अभी बघा या निवडणुका आताच निवडणूक आयोगाने पत्र दिलेलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना की OBC जी काय 19 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे त्यानंतरच निवडणुकांच्या बाबतीमध्ये निर्णय होईल। तोपर्यंत या निवडणुका स्थगित करण्याचे निर्देश आणि सूचना निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारींची शहानिशा केली जाईल
आणि कुठल्याही प्रकारचं चुकीचं झालं असेल ते दुरुस्त केलं जाईल. छत्रपतींचा विचार म्हणजे